महत्त्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय या ठिकाणी घडलेली आहे। अध्यक्ष महोदय, मगरवाड़ी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथे सूरज जाधव नावाचा एक शेतकरी 4 मार्च रोजी या सूरज जाधव ने अध्यक्ष महोदय फेसबुक लाइव केलं आणि फेसबुक लाइव करत त्यांनी त्या ठिकाणी गोळ्या खाऊन अध्यक्ष महोदय आत्महत्या केली। अत्यंत भयानक अध्यक्ष महोदय, आपण बघा त्यांनी जो या ठिकाणी व्हिडिओ केलाय त्या व्हिडिओत तो असं म्हणतोय की मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाहीये, कारण शेतकरी हा असमर्थ दुबळा असतो, या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाहीये असे म्हणत अध्यक्ष महोदय त्यांनी शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करतो असं म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी ही आत्महत्या केली। मी त्याच्या घरच्यांशी बोललो, मी स्वतः चर्चा केली, त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की अक्षरशः ज्यावेळेस पाणी द्यायची वेळ आहे अशा काळामध्ये त्याचा शेती पंपाचं कनेक्शन हे अध्यक्ष महोदय कापण्यात आलं। अध्यक्ष महोदय, आज आपण हे बघितलं पाहिजे की अशा प्रकारे शेतकऱ्यांचे रोज आपण शेती पंपाचे कनेक्शन कापतोय, एक शेतकरी आत्महत्या करतोय, अनेक शेतकरी त्या आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे। अध्यक्ष महोदय, मला समजत नाही या सरकारला झालं काय। मागच्या अधिवेशनामध्ये स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही काही झालं तरी एक बिल भरलं तरी आम्ही शेती पंप कापणार नाही, पण अध्यक्ष महोदय या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला वीज मंत्री ऐकायला तयार नाहीत। ते जाहीर घोषणा करतात बिल भरलं नसेल तर आम्ही शेती पंपाची वीज कापू। अध्यक्ष महोदय, ज्या प्रकारे सुलतानी पद्धतीनं या ठिकाणी शेती पंपाची वीज कापली जाते आहे, एक सूरज जाधव अध्यक्ष महोदय आज पाहायला मिळतोय, अनेक सूरज जाधव सरकार तयार करता है। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये शेतकऱ्यांना फेसबुक लाइव करून आत्महत्या करण्याची वेळ ही सरकारमुळे येते आहे। आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय, किमान या सूरज जाधव करता तरी सरकारने यातनं धडा घ्यावा आणि कृषी पंपाची वीज कापण्याचं जे सत्र सुरू केलंय ते तात्काळ थांबवावं अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मी या ठिकाणी या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आपण नियम सांगाल, कदाचित आपण सांगाल ते अंतिम आहे, पण अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये शेतकरी अधिवेशन सुरू असताना कृषी पंपाचं कनेक्शन कापलं म्हणून आत्महत्या करत असेल तर चर्चा नेमकी कुठे करायची, कुठे करायची, त्याच्या भावना मांडायच्या कुठे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, खरं म्हणजे आपण स्वीकारला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि सरकारला तात्काळ निर्देश दिले पाहिजे की कृषी पंपाची वीज कापणं हे तात्काळ या क्षणी बंद करा, अशा प्रकारचे निर्देश आपण अध्यक्ष महोदय सरकारला दिले पाहिजे। विधानसभा नियम 265 अन्वये स्थगन प्रस्ताव घेता येणार नाही। आता या सर्व सूचना मी दालनात अनुमती नाकारली आहे, परंतु ह्याच्यानंतर 2 नंबरची लक्षवेधी जी काय आहे ती विजेवरचीच आहे, तिच्यावर जरा सविस्तर जास्तची चर्चा त्या ठिकाणी करा। किमान अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर घटना आहे, या घटनेवर सरकारने काही प्रतिक्रिया तर दिली पाहिजे। आज नाही संध्याकाळी द्या, पण काही प्रतिक्रिया देण्याचं तर सांगा। एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे, काहीतरी निर्देश द्या अध्यक्ष महोदय। मला असं वाटतं सन्माननीय संसदीय कार्य मंत्र्यांना याची गंभीरता लक्षात येत नाहीये। एका शेतकऱ्यांनी फेसबुक लाइव्ह करून आत्महत्या केली आहे, आत्महत्या लक्षवेधीत त्याचं उत्तर येऊ नाही शकत अध्यक्ष महोदय, याचं किमान निवेदन तरी केलं पाहिजे अध्यक्ष महोदय सरकारला। आपण निर्देश दिले पाहिजे, किमान निवेदन तर केलं पाहिजे।